नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत उर्मिला गानेटकर आणि क्रांती रेडकर. दोघींशीही खूप गप्पा मारायच्या आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. आज खूपच उत्सुकता आहे. बरंच काही गप्पा मारायच्या आहेत काकणविषयी आणि आणखी बऱ्याच विषयांविषयी. आणि तुम्हाला सुद्धा गप्पा मारायच्या आहेत तर आमचा फोन नंबर लिहून घ्या. स्क्रीनवर आमचा फोन नंबर तुम्हाला दिसतोय, 02266899263. अर्थात पहिला प्रश्न क्रांतीला, कारण तू घेऊन आलीस हे नवीन व्हेंचर खरं तर. yes. आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात तू उतरलेली आहेस. yes. काकणविषयी आणि अर्थात इतके गोड कास्ट आहे तुझ्या सोबत, तर त्याविषयी. गोड कास्ट हसते. काय सांगू, जसं सगळ्यांनाच माहिती आहे आतापर्यंत की एक शॉर्ट फिल्म होती ज्याला मी फुल फ्लेज फीचर केला. मुळात एक गोष्ट माझ्या ह्या कास्ट गोड कास्ट बद्दल मला अशी सांगावीशी वाटते की जेवढा फेथ त्यांनी ॲज अ शॉर्ट फिल्म करत असताना माझ्यावर ठेवलेला तेवढाच फेथ त्यांनी फुलफ्लेज सिनेमा करत असतानाही माझ्यावर ठेवला. त्यांनी मला एकदाही असं नाही विचारलं, अगं शॉर्ट फिल्म न करता तू डायरेक्ट सिनेमा बनवती आहेस एक फुलफ्लेज फीचर, तर आर यू कॉन्फिडंट इनफ? आय डोंट थिंक दॅट क्वेश्चन एव्हर अराईज्ड, कधीच नाही. इनफॅक्ट अनेक चढ उतार होते काकणच्या मेकिंगच्या दरम्यान, तर मला आज इथे खूप प्राऊडली सांगावं असं वाटतंय की माझे दोन फ्रेंड्स इंडस्ट्रीतले, एक उर्मिला आणि एक जितू, हे माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे राहिले. आणि नॉट ॲज ॲक्टर्स, ॲज फ्रेंड्स फर्स्ट. म्हणजे एक छोट्यातली छोटी गोष्ट की सिनेमाला फायनान्स कसं मिळेल किंवा प्रोड्युसर आपल्याला मिळेल की नाही, ते आता प्रोड्युसर मिळाल्यावर सिनेमा कसा शूट होतोय किंवा छान होतोय ना किंवा आपल्याला हे अजून असं केलं पाहिजे, ते खूपच लो पिरियड्स. जसे फॉर एक्झाम्पल अनेक गोष्टींची उत्तरं आपण शोधत असतो, ही फिल्म आपण कशी विकायची किंवा ही फिल्म आपण कशी रिलीज करायची, हे नवखे असल्यामुळे अनेकदा असं होतं की आपल्या चुकांमधून आपण शिकत जातो. आणि त्यावेळेला जेव्हा आपण पूर्णपणे आपले ज्याला म्हणतो ना की यू लूज ऑल युअर होप्स, ऍट दॅट टाइम जेव्हा एक लिनिंग वॉल पाहिजे असते, ती लिनिंग वॉल, तो पाठिंबा तुझ्या सोबत होता. आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया कारण प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत तुम्हाला प्रश्न विचारायला. नाशिकहून रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्र, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. आज खरंच एक टॉक टाइम मध्ये सेलिब्रिटीची लॉटरी लागली आम्हाला प्रेक्षकांना. आणि निधीबाजी पहिल्यांदा आपल्याशी पण संवाद पहिल्यांदा साधतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय. तुमचा प्रश्न विचारा. दोघींना माझा प्रश्न आहे. पहिला प्रश्न उर्मिलाजींना असा आहे की आपण स्वतःला खूप प्राऊड फील करत असाल की महेश कोठारींचे आपण शाह आहात. घरामध्ये देखूनच सिनेमाचं आणि कलाकारांचं वातावरण आपल्याला निश्चित लाभदायक ठरत असेल, पण कुटुंबातला एखादा अविस्मरणीय किस्सा आम्हा सगळ्यांना सांगावा की जो आपल्याला वाटला. आणि क्रांतीजी, मी आपल्याला नाशिकला भेटलेलो आहे, आपल्याकडून असं उत्तर अपेक्षित आहे की आपण एक छान नृत्यिका आहातच, पण नृत्य करता करता असं कधी झाले का एखाद्या दिवशी आपली तब्येत ठीक नव्हती किंवा एखादी नकारात्मक घटना घडली पण आपल्याला आपली कला अदा करावी लागली, पण आपण ती सक्सेसफुली केली, ती कशी केली हे सांगावं. धन्यवाद. दोघींना फार इंटरेस्टिंग प्रश्न आलेले आहेत. आणि जसं आम्हाला आज सेलिब्रिटींची लॉटरी लागलेली आहे हे तर खरंच आहे. उर्मिला, आधी प्रश्न सांग. प्रश्न असा होता की एकतर तू स्वतः अत्यंत उत्तम घराण्यातून आहेस समोर, आणि आता कोठारे कुटुंबियातही तू सामील झालेली आहेस, तर एकंदर कलेचं वातावरण घरात आहे, त्याबद्दलच त्यांना विचारायचं. थँकफुली मी एका कलाकाराच्या घरात सून म्हणून गेलेले आहे आणि एका कलाकाराची बायको म्हणून गेलेले आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की गोष्टी खूप साध्या सोप्या झालेल्या आहेत. कारण आम्ही सगळेच क्रिएटिव्ह लोक असल्यामुळे आम्ही आमच्या आमच्याच दुनियेत असतो, आमचे आमचे वेगळे विचार सुरू असतात. महेशजी त्यांच्या गोष्टींमध्ये असतात, वातावरण आहे घरात. हो, आणि आणि आम्ही ना एकमेकात कोइन्साइड करत नाही फारसं. आम्ही एकमेकांसाठी असतो जेव्हा एकमेकांना गरज असते तेव्हा, पण त्या पलीकडे आम्ही एकमेकांना खूप स्पेस देतो आपापली कामं करण्याकरता. नक्कीच, ते समजून घेणं खूप सोपं जातं असंच म्हणता येईल. क्रांती, जसं ते म्हणले की अतिशय एका लो क्षणी तुला खूप पॉझिटिव्ह वाटतं किंवा तेव्हा काय होतं, असंच एखंदर त्याच प्रश्न होता त्यांचा. मला डेफिनेटली स्वतःला आय ट्राय टू पुल अप, आणि ही अख्खी फिल्म करत असताना फिल्म मेकिंगचा एक प्रोसेस
डेफिनेटली मी शिकत गेले, काही गोष्टी येत होत्या, काही गोष्टी मी शिकले. आणि येस, एक चांगली बळकट टीम आमच्याबरोबर असल्यामुळे हे शक्य झालं. आणि त्याचबरोबर माझे जे बाकीचे कलाकार आहेत, अशोक शिंदे आहेत किंवा आशुतोष गायकवाड, आकाश बॅनर्जी, आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. नक्कीच. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. सिन्नरहून सुनीता धात्र आपल्या सोबत आहेत. सुनीताजी, तुमचा प्रश्न विचारा. आपला संपर्क तुटलेला आहे. पुण्याहून दिनेश कुपडे आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपला प्रश्न विचारा. अहमदनगरहून सचिन मिसाळ आपल्या सोबत आहेत. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. आपला संपर्क होऊ शकत नाहीये, तर आपण आपल्या गप्पा कंटिन्यू करूयात. अर्थात जसं तू म्हणतीस की काकण करताना खूप सारे अप्स अँड डाऊन्स आले. आय थिंक रिलीजलाही थोडा वेळ लागला, कदाचित या सगळे कारण होती काही. येस, रिलीजला थोडासा वेळ लागला अशासाठी कारण की ते प्रोडक्ट जास्तीत जास्त आपण चांगलं कसं करू ह्यासाठी. म्हणजे आम्ही एक फिल्म एडिट केली, त्यानंतर मला ती म्हणजे ॲज सच वाटली नाही, समाधान होत नव्हतं की काय आहे. सो देन आम्ही परत ती तेवढा वेळ केला, तेवढी प्रोसेस पुन्हा एकदा केली, आणि फायनली जेव्हा आपल्याला हवा तसा प्रॉडक्ट तयार झाला, त्याच्या म्युझिकला आणि अमुक तमुक बॅकग्राऊंड स्कूलला तर जसा वेळ लागतो तसा लागलात. शिवाय प्रॉब्लेम असा होता की मला एक चांगल्या प्रेझेंटरची गरज होती, जो ह्या सिनेमाचा आत्मा, ह्या सिनेमाचा सोल, जो गाभा आहे तो समजून ह्याचं प्रमोशन करेल. आणि तो करेक्ट वे मध्ये जर आपल्याला मिळाला नाही ना, तर त्या प्रमोशनला काही अर्थ उरत नाही. आणि मग जर सिनेमातलाच माणूस असेल ना, तर तो जास्त समजून घेऊ शकतो. आता ह्याचे, ह्या फिल्मचं जे प्रॉपर प्रेझेंटेशन आहे, ते कृष्णराज फिल्म आणि माझी बहिणीनी प्रोड्यूस केली आहे फिल्म, मँगो रेंज प्रोडक्शन्स. तर ते फिल्मी बॅकग्राऊंड मधून असल्यामुळे, त्यांचे रेग्युलर प्रोडक्ट्स, ऍड फिल्म्स अमुक तमुक सुरू असल्यामुळे, एक प्रॉपर चॅनल, नाव इव्हन इफ यू सी आम्ही जो करायचा प्रयत्न करतोय तो एक चॅनलनी चाललंय त्याचं जे प्रमोशन आहे ते. सो टिल दॅट टाइम मँगो रेंज आणि हॅलोकांनी दे डिंट टेक इट अप, तोपर्यंत आम्हाला तसं प्रॉपर रिलीज मिळत नव्हतं. आणि फायनली मग एक डेट मिळाली आणि मग त्या दृष्टिकोनाने आम्ही सगळ्यांनी काम केलं. डेट ही आता सांगून टाक. 10 एप्रिलला काकण सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नाशिकहून सुनील मोरे आपल्या सोबत आहेत. सुनीलजी, तुमचा प्रश्न विचारा. ठिकाणी माझा नमस्कार. आणि प्रश्न असा आहे की मराठीतला आणि हिंदीतला तुमचा आवडता अभिनेता कळू शकेल? क्रांती, मराठीतला आणि हिंदीतला आवडता अभिनेता दोघींचाही कोण आहे? माझा हिंदीतला आवडता अभिनेता आय लाईक इरफान खान, मला त्यांचं काम खूप आवडतं. रे वा, आम्ही इरफान खानच म्हणणार होते, पण ऑल्सो खूप लोक आहेत आवडते. आमिर खान, ऑफकोर्स, के के मेनन. म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायची नक्कीच इच्छा असेल. खूप इच्छा आहे, खूप इच्छा. आणि मराठीतला? मराठीतला आदिनाथ कोठारे आणि कोण? जितेंद्र जोशी. सध्या आमचा दोघींचा फेवरेट जितेंद्र जोशी आहे. जितूला आज आपण मिस करतोय खरं तर, पण त्याच्याशी गप्पा लवकरच आपण मारणार आहोत. आता आपण ब्रेकवर जाऊया. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये क्रांती आणि उर्मिला आपल्या सोबत आहेत. ब्रेक नंतर लवकरच त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं स्वागत. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज आपल्यासोबत आहेत क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर. आपण थेट फोनवर जाणार आहोत. कल्याणहून शैलेश आहिरे आपल्यासोबत आहेत. शैलेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार क्रांती मॅम आणि उर्मिला मॅम. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या येणाऱ्या काकण सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅम, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की उर्मिला मॅम आणि क्रांती, तुम्ही दोघी दिसायला अप्रतिम आहात, तर तुम्ही हिंदीमध्ये म्हणजे का स्वतःला असं हिंदीमध्ये जायचा काही प्लॅन आहे की नाही? म्हणजे कसं राधिका आपटे कसं काम करताय छान, तसं आम्हाला तुमचा तुम्हालाही बघायचंय. कारण की मला या गोष्टीची खात्री आहे, तुम्ही हिंदीत आला तर सोनाक्षी सिन्हा, दीपिका पादुकोण या लोकांना नक्कीच एक स्पर्धा तयार होईल. तर तुमचा असा काही प्लॅन आहे का? तुम्ही मराठीतच खूप खुश आहात. तुम्हाला दोघींनाही हा प्रश्न आहे, अभिनेत्री म्हणून हिंदीत येण्याची इच्छा आहे का? काय इच्छा नाही आहे असं नाही आहे, पण छान रोल, गुड प्रोडक्शन हाऊस आणि इफ एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस, नक्की इच्छा आहे. म्हणजे लवकरच बॉलिवूडमध्येही धमाका करायला सज्ज व्हाल असं वाटतंय. क्रांती,
सेम यार, रोल आणि ज्या प्रकारचं त्याचं स्क्रिप्ट असेल ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि मेकर्स कोण आहे ह्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की जसं मी नेहमीच म्हणत आले बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये की हिंदीत जाऊन लहान भूमिका करण्यापेक्षा मराठीत फुलफ्लेज मोठ्या भूमिका करणं हे कधीही मला जास्त सोयीचं वाटतं आणि जास्त आकर्षक वाटतं ह्यासाठी, कारण की मी मराठीला कधीच कमी लेखन. तू एक इंटरनॅशनल प्रोजेक्टशीही जोडली गेली होतीस, त्याहीबद्दल थोडंसं आम्हाला सांग. काही नाही, एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता अनेक फेस्टिवल्समध्ये ती फिल्म फिरते आहे आणि ज्युलियट स्टीव्हन्सन सारख्या एका खूप सिनियर ऍक्ट्रेस बरोबर मला काम करायची संधी मिळाली. सो आणि अख्खं प्रोडक्शन हाऊस वेअर जॅक ग्रीन कॅमेरामॅन होते, ज्यांनी क्लीन स्टूडचे सगळ्या सिनेमांचं डीओपी होते ते, तर अशा लोकांबरोबर काम करताना असं जेन्युइनली मी जे आता वाक्य बोलते ना ते मी तिथनंच शिकले की सिनेमा हॅज नो लँग्वेज. ॲज लॉंग ॲज यू मेक अ गुड फिल्म, अ गुड फिल्म इज अ गुड फिल्म, अ बॅड फिल्म इज अ बॅड फिल्म, सो मेड बी इन एनी लँग्वेज. सो आय फील इट्स ओके, एक्सपोजरचा फरक आहे ना फक्त. पण जर तुम्ही एक अत्युत्तम मराठी फिल्म बनवली तर तिला ऑस्करला जाण्यापासून पण कोणी थांबवू शकत नाही. सिनेमा जास्त म्हणतात, सिनेमा जास्त म्हणतात. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुण्याहून पोपट भोसले आपल्या सोबत आहेत. भोसले, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रश्न नाही, फक्त मॅडमना अप्रिशिएट करायचं होतं, क्रांती मॅडमना, कि तुम्ही अप्रतिम दिसता आणि तुमचं खरंच वाखाणण्यासारखं काम असतं, एवढंच सांगायचं होतं. थँक्यू पोपटजी, थँक्यू सो मच. चाहते नेहमीच असतात आपल्यासोबत, चाहत्यां असं काही गोड चाहतेही असतात जे कधी भेटलेले असतात या सगळ्या प्रवासात. काही अशी एखादी आठवण दोघी? अगं माझी एक खूप वियर्ड आठवण आहे. असंभव सिरियल मी जेव्हा करत होते झी मराठीवरती, तेव्हा लोकप्रिय झाले हो, आणि तेव्हा ते पार्वतीचं कॅरेक्टर खूप लोकांना आवडायचं. तुला पार्वती म्हणूनच ओळखत असते. हो, आणि मला एक फॅन अशाच कुठल्या तरी परिसंवादात गेलेला असताना म्हणाले की मॅडम मला तुमचा एक फोटो मिळेल का. म्हटलं का बरं तुम्हाला फोटो हवा आहे? तर त्यांना फोटो हवा होता माझा, कारण त्यांना तो फोटो देभारात ठेवायचा होता. आणि रोज सकाळी घरातनं बाहेर पडताना फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघून मी बाहेर पडलो की माझा दिवस खूप छान प्रसन्न जाईल. क्रांती, एखादी आठवण. माझ्या एक फॅन आहे वाईला. मी अनेक सिनेमांचं शूटिंग वाईला केलं आहे, तर त्याच्याकडे माझ्या अगदी गंगाजल पासनाच्या म्हणजे 2002 पासनाच्या केलेल्या जत्रापासनं अनेक सगळ्या फिल्मचे स्टिल्स आहेत. आणि तो आता मी परत आता आय थिंक कधी गेले तरी तिकडच्या फोटोही एक्झॅक्टली असेल. सो आय थिंक अशी काही लोक असतात जी सगळं जपून ठेवतात. आणि आय थिंक जसं म्हणतात ना मला प्रेम जपायला आवडतं, काकणची टॅगलाईन, तर ते तसं जपत असतात आपलं प्रेम. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुण्याहून पुन्हा एकदा पुण्याहून फोन आहेत, पुण्याहून खूप चाहते आहेत नक्कीच. पुण्याहून संदीप यादव आपल्या सोबत आहेत. संदीपजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मला असं विचारायचं होतं की उर्मिला यादव, उर्मिला कानेटकर यांचा प्यार लव्ह स्टोरी पिक्चर खूप आवडला मला. थँक्यू. आणि उर्मिलाचं कामही नक्कीच वेगळं होतं, त्याच्यात मन्नाट होत. बोला तुमचा प्रश्न विचारा. क्रांती रेडकरला कांकन साठी खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू संदीपजी, थँक्यू सो मच. प्यारवाली लव्ह स्टोरी उर्मिलाजी, आपण फार भन्नाट काम केलं होतं, त्याविषयी एखादं काहीतरी आठवण. प्यारवाली लव्ह स्टोरीचं कॅरेक्टर खूप वेगळं होतं आणि तशी उर्मिला अजिबातच नाही आहे. आणि खरं तर किंवा राधर तशी उर्मिला खूप लोकांना माहीत नाहीये हे आज आयबीएल लोकमतच्या माध्यमातून कळलेलं आहे असं म्हणूया. पण ऑनेस्टली एक तशी इमेज नसल्यामुळे लोक कितपत ऍक्सेप्ट करतील मला त्या भूमिकेत याचं मला टेन्शन होतं. आणि प्लस तिच्यातला जो मिस्किलपणा आहे तो माझ्यात आहे, पण ॲक्च्युली गिरगावकडे किंवा तिकडच्या बायका ज्या आपल्या आईवडिलांनी त्यांच्या लहानपणी बघितलेल्या आहेत त्या मी स्वतः बघितलेल्या नसल्यामुळे ते कॅरेक्टर त्यात कोणाला रेफरन्स पॉईंट ठेवू की काय ही कोणासारखी असते हे समोर नव्हतं. पण आता मी म्हटलं की चलो ठीक आहे, आता उर्मिला जर खरंच अशी असेल तर मग ती कसं करेल, म्हणून मी ती उर्मिला म्हणून नंदिनी प्ले केली. ती कदाचित वर्क झाली. फारच गोड तू दिसती होतीस आणि फार तो हॅपिनेस फार भावणारा होता, वेगळा होता. बेळगावहून प्रश्न आलेला आहे. बेळगावहून भारती पेडणेकर आपल्या सोबत आहेत. भारतीजी प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा.
हा मला दोघींनाही प्रश्न विचारायचे. हा विचारा. हॅलो. हा भारती जी विचारा तुमचा प्रश्न. दोघींनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. हा भारतीजी बोला. आणि मला तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि बोला. मला दोघींचंही काम खूप आवडतं. हॅलो. हा तुमचा प्रश्न विचारा. हा मला दोघींचंही काम खूप आवडतं. हॅलो. हा भारतीजी तुम्हाला काय विचारायचंय ते थोडक्यात विचारा. मला क्रांतीजीना विचारायचंय की महिला दिग्दर्शिका म्हणून तुम्हाला काही अडचणी आल्या का? महिला दिग्दर्शिका म्हणून मला खरं तर नाही अडचणी आल्या. दिग्दर्शक म्हणून येस, जे प्रत्येक दिग्दर्शकाला येतील तशा अडचणी आल्या. कारण की एक आपल्याला एक म्हणतो ना की चॅलेंजेस खूप असतात डिरेक्शन करताना. कारण की एक ऍक्टर पासून जेव्हा तुम्ही डिरेक्टर बनता तेव्हा अनेक सुखसोयी तुम्हाला नसतात. ॲट द सेम टाइम एका डिरेक्टरचं काम 100 पटीनी कठीण असते का ऍक्टरपेक्षा. कारण की राईट फ्रॉम पोस्ट प्रोडक्शनमध्ये डबिंग, डी आय, पोस्ट, कलर, अमुक, आपलं व्ही एफ एक्स करायचे, टायटल्स काय असणार, होर्डिंग्स काय असणार, पोस्टर्स कसे असणार, ते प्री प्रोडक्शनपासून हे चालतच येत असतं. सो आय थिंक येस, ॲज अ डिरेक्टर म्हणून मला अडचणी आल्या. अडचणी नाही म्हणता येणार, हार्डशिप्स ज्याला आपण म्हणतो त्या घ्याव्याच लागतात ज्या आल्या. पण ॲज अ फिमेल डिरेक्टर नाही आल्या. कारण माझे जेवढे पण मेल डिरेक्टर फ्रेंड्स आहेत ज्यांच्याबरोबर मी कामं केली आहेत, संजय जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, समित कक्कड, महेश मांजरेकर, आय थिंक हे सगळे माझ्या पाठीशी उभे होते जेव्हा मी डिसिजन घेतला की मला डिरेक्शन करायचं. आणि त्या सगळ्यांनी मला अगदी तू मागे बडो हम तुम्हारे साथ है असं करून लिटरली सपोर्ट केला. सो कधीही काही मला लागलं तर एक फोन उचलला की अरे अंकुश हे काय झालंय, कसं करायचं, किंवा संजूदा ऐसा हो गया, तर तेव्हा ते नेहमी असायचे माझ्यासाठी टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. सो आय थिंक दे वर फॅन्टॅस्टिक. मित्रांचा पाठिंबा फार मोठा आहे. ब्रेकवर जाऊया. ब्रेकनंतर आणखी बोलायचं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर आपल्यासोबत आहेत. दिलखुलास गप्पा सुरू आहे. गप्पांची मैफल आणखी रंगत जाणार आहे. आपण आधी फोन घेऊया. उल्हासनगरहून शालिनी सोनावणे आपल्यासोबत आहेत. शालिनीताई तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार शालिनीताई, तुमचा प्रश्न विचारा आम्हाला. सॉरी माझं नाव शालिनी नाही, भावना आहे. भावनाताई तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या दोघींचं फेवरेट सिंगर कुठला आहे मराठीतला, आणि क्रांती मॅडमांचा कोंबडी पळाळीच्या गाण्याचा एक्सपिरियन्स कसा होता, मला हे ऐकायचंय. फेवरेट सिंगर अनेक आहेत, पण मला असं वाटतं शंकरजींनी आमचं टायटल ट्रॅक गायलाय, शंकर महादेवन, तर आम्ही दोघी त्यांच्या खूप फॅन आहोत. तर त्यांच्याबरोबर ते ऍज अ सिंगर जितके छान आहेत तेवढे माणूस म्हणूनही छान आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक अनुभव फारच सुंदर होता. सो शंकर महादेवन आणि कोंबडीचा एक्सपिरियन्स अफलातून होता. कारण की उमेशने आधीच नाच बसवून ठेवलेला आणि त्याच्यापूर्वी मी कधीच कुठल्याच गाण्यावर असंच माझ्यावर असं पिक्चराईज झालं नव्हतं जे नाच असेल. आणि मी आणि भरत गेलो आणि अख्खं बघितलं त्यांनी काय कोरिओग्राफ केलं ते. आणि भरत म्हणून बापरे एवढं एवढं बदाबदा नाचायचंय. आणि मुळात काय होतं माहिती आहे की त्यावेळेस ना मला ती भाषाच कळायची नाही. घुमोजी राव माझं, घुमोजी म्हणजे कोण सांगा, भन्नार का धनी, तर माझ्या ना तोंडातच ते बसत नव्हतं. आणि जितेंद्र जोशींनीच ते गाणं लिहिलेलं आणि ते शूट झालं आणि रेस्ट इज हिस्ट्री. आणि शूटिंगचा एक्सपिरियन्स पण सुंदर होता जो अजूनही माझ्या इथे आठवणी ताज्या आहेत. आणि ते गाणं अर्थात सर्वांचं खूप आवडतं आहे. औरंगाबादहून निखिल तांबे आपल्यासोबत आहेत. निखिलजी तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न क्रांती मॅमसाठी आहे. हा विचारा. मला मॅमला असं विचारते की या चित्रपटाचं टायटल काकण असं का दिलं आणि यामध्ये आम्हाला कसल्या प्रकारची लव्ह स्टोरी बघायला मिळेल. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. काकण ही एक विरह कथा आहे. काकण ही एक विरह प्रेम कथा आहे. त्यामुळे ह्या गाण्यात, ह्या सिनेमात जितकं प्रेम आहे तेवढाच पॅथॉस सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि काकण अशासाठी कारण की ती जेन्युइनली एका
त्याच्या त्या प्रेयसीच्या काकणाची गोष्ट आहे. आणि काकण अजून एक अशासाठी की आपण म्हणतो ना की लाईफ इज अ कम्प्लीट सर्कल. तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा ती गोष्ट अर्धवट राहिली तर आपण म्हणतो ना एकदा पुन्हा जाऊन तुम्ही त्या स्पॉटला येता आणि ती गोष्ट पूर्ण होते. तर एक इंग्लिशमध्ये फेमस कहावत ज्याला आपण म्हणतो एक फ्रेज आहे लाईफ इज अ कम्प्लीट सर्कल आणि सर्कल काकण एक सर्कल असतं ना. सो ह्याचा सारांश त्याच्यात आहे. सो दॅट्स वाय काकण. क्या बात, नाव फारच इंटरेस्टिंग आहे. सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आता मला उर्मिलाकडे वळायचं. ती खूप शांत बसली इतक्या वेळ. उर्मिला क्रांती तुम्ही दोघी खूप छान मैत्रिणी आहात पण दिग्दर्शक क्रांती रेडकर यांच्यासोबतचं काम आणि अर्थात काकण खूप वेगळ्याच लेअरचा एक सिनेमा पाहायला मिळतोय. कसा अनुभव होता? क्रांती आणि मी आधी मैत्रिणी होतो पण काकणमुळे आम्ही आणखीन खूप जास्त जवळ आलो ॲज फ्रेंड्स. आणि मुळात क्रांती एक अत्यंत हुशार मुलगी आहे. शी इज व्हेरी इंटेलिजंट, व्हेरी टॅलेंटेड. जे तिचे कलागुण अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत पण एक दिग्दर्शिका म्हणून काकण आणि काकणनंतरचे सुद्धा तिचे येणारे चित्रपट जेव्हा प्रेक्षक बघणार आहेत तेव्हा लिटरली अवाक होणार आहेत आणि आ होणार आहे त्यांचा. या क्रांती रेडकरचा चित्रपट खरंच सांगते मी असं फार जनरली नाही बोलू शकत अंटिल अँड अनलेस आय एम कन्व्हिन्स्ड अबाउट समथिंग. पण जेन्युइनली क्रांती इज अनलेस यू आर कन्व्हिन्स अबाउट समथिंग तू काम ही करत नाहीस ते होई म्हणत नाही त्यामुळे ती प्रोसेस तिथपासून सुरू होते. उर्मिला ऑफकोर्स कामही करत नाही पेक्षा तो सीनही ती करत नाही जर ती कन्व्हिन्स असली. कारण की मी तुला सांगेन माझा ह्याच्यावर काम करायचा एक्सपिरियन्स की उर्मिलाला ना प्रत्येक बाबतीत प्रश्न पडलेले असतात. खूप प्रश्न एका सीनला घेऊन जे खूप चांगल्या कलाकाराची खूप निशाणी आहे ती. आणि तिने मला प्रश्न विचारून विचारून हैराण केलेलं. आणि कधी सेटवर जायच्या आधी आम्ही सिनेमा सेटवर जायच्या आधी त्यामुळे काय झालेलं माहिती ना तिला कण आणि कण सुद्धा मग ती कळली होती. सो सेटवर गेल्यानंतर तिला प्रश्नच नव्हते. ती शी वॉज देअर. तिला ऑलरेडी सगळं येत होतं त्यामुळे परीक्षेला जाताना आधीचा अभ्यास जो म्हणतो ना आपण चोख करून जायचा. ती फर्स्ट बेंचर आहे आणि मेहनत करून शाळेत पहिली येणारी आदल्या दिवशी अभ्यास करणारी नाही ते महत्वाचं आहे आणि ते कामातूनही दिसतं. आणि जितू आदल्या दिवशी अभ्यास करणार आहे जितू त्या दिवशी अभ्यास करणार आहे सकाळी अरे काय काय असं आणि सेंचुरी मारणार आहे सेंचुरी. आपण पुढच्या फोनकडे वळूया. कल्याणहून मेघा जहागीरदार आपल्या सोबत आहेत. मेघाजी तुमचा प्रश्न विचारा आम्हाला. हॅलो नमस्कार. विचारायचं आहे मला दोघींना पहिले महिला आणि हॅलो. हा मेघाजी तुमचा आवाज ऐकू येतोय तुमचा प्रश्न विचारा. मला दोघींना पहिले म्हणजे आणि उर्मिला काम आवड आणि त्यांचा आवाज नाही पोहोचू शकत नाही आपल्याकडे पण अर्थात महिला दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. महिला दिनाबद्दलही आपण जसं आपण म्हणतो की महिला दिन आता आलेला आहे आणि दोन अगदी यशस्वी अभिनेत्री माझ्या सोबत आहेत. काय महिला दिनाबद्दल काय वाटतं एक काय हा सगळा अँगल आहे? महिला दिनाबद्दल सर्वप्रथम मला महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. पण आत्ता सध्या जी परिस्थिती आहे भारतात ती पाहता महिला दिन साजरा नाही करावा असं वाटत. आत्ता जे काय ज्या काही प्रमाणात महिलांना महिलांकडे पाहिलं जात आहे महिलांबरोबर गोष्टी घडत आहेत फॉर एक्झाम्पल अत्याचार आहेत किंवा आता जे काय डॉक्युमेंटरी वगैरे आपण सगळेच पाहतो आहोत आणि खूप सॅड वाटतं. आणि म्हणजे का आपण महिला आहोत आणि का आपण ह्या देशात आहोत असं खरंच खूप वाईट वाटतं. खूप एक तो एकच दिवस असावा तर 365 दिवस असावेत. हा म्हणजे एक दिवस काय तोही कशाला आहे असा प्रश्न पडतो. कारण मला थोडस ह्याच्या ह्याला एक ऍडिशन मध्ये असं बोलावसं वाटतं की टू लुक ॲट द ब्राईट साईड ऑफ इट. अगदीच आपण जर आता साजरा करतोच आहे तर मला असं वाटतं की एक जी स्त्री असते तिचे एकतर सगळे दिवस असले पाहिजेत 365 दिवस स्पेशल डेज. आणि हा एक एक्स्ट्रा स्पेशल डे तो एक एक्स्ट्रा स्पेशल डे अशासाठी असला पाहिजे कारण की एक स्त्रीमध्ये ना जेन्युइनली जास्त पॉवर्स असतात. कारण की एक मुलगी जी आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाते जे पुरुष नाही जात सगळ्या आपल्या आठवणी एके ठिकाणी ठेवते आणि मग पुढे स्ट्रेंथ महत्वाची वाटते तुला
एक घर चालवण्याची स्ट्रेंथ, एक बेबीला बॉर्न जन्म घालायची स्ट्रेंथ, ह्या सगळ्या एका बाईमध्ये असतात. तर जर तिच्यात ती एक्स्ट्रा स्ट्रेंथ आहे तर तिच्यासाठी तो एक एक्स्ट्रा दिवस, इफ यू वॉन्ट टू लुक पॉझिटिव्हली टुवर्ड्स इट, तो एक दिन स्पेशल उसके लिए होना चाहिए. पण तो जेन्युइनली मनापासून स्पेशल केलं म्हणजे हां आपले उड्या मारतात महिला दिन महिला दिन तसं नाही, तर जेन्युइनली पुरुषांनी हा साजरा केला पाहिजे, ना की फक्त महिला मिळतात भेटतात आणि साजरा करतात. पुरुषांनी त्या साजरा केला तर त्या दिवसाला काहीतरी अर्थ आहे. खूप छान विचार दोघींनी मांडलेले आहेत. आपण पुन्हा एकदा ब्रेकवर जाऊया, अजून आपण गप्पा मारणार आहोत, 3 पर्यंत आपण गप्पा मारणार आहोत. घेऊया एक छोटासा ब्रेक. उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर दोघी आज आपल्यासोबत आहेत सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये. अर्थात विषय आहे काकणचा. अत्यंत सुंदर चित्रीकरण दिसत आहे. तर गाण्याचं शूटिंग एस्पेशली विचारावं वाटतं, कुठे झालं होतं आणि तेव्हाचे काय अनुभव होते? आम्ही गाणं बऱ्यापैकी कोकणातच केलं. मुळात आम्ही ना एक खूप टाईट बजेटवर चाललेलो आणि ह्या गाण्यात लोक म्हणतील की काय क्रांतीनीच सगळं केलंय का, क्रांतीच सगळं करते, स्वतःला काय ग्रेट समजते का किंवा काय. पण माझ्या सगळ्या कोरिओग्राफर फ्रेंड्सना मी हे सांगू इच्छिते की ते गाण्याच्या शूटसाठी 2-2 दिवस माझ्याकडे त्यांना द्यायला नव्हते. म्हणून माझ्या कोरिओग्राफर्स कडे उमेश म्हण किंवा दीपाली म्हण फुलवा म्हण हे सगळे माझ्या इतके जवळ सगळे फ्रेंड्स आहेत. आणि सगळे फ्रेंड्स असूनही ते का नाही आहेत, ते ह्या कारणासाठी की माझ्याकडे ते वेगळे 2 दिवस काढायला नव्हते. मी कसं करायचं, सीन करायचे आणि तिथे गाणं शूट करायचे, सीन करायचे ते गाणं शूट करायचे. त्यामुळे एवढं रिअलिस्टिकली ते गाणं शूट झालंय, कारण की प्रत्येक सीन नंतर, कारण की यांची केमिस्ट्री होत आलेली. असं नव्हतं की 2 दिन निकाल और फिर अभी केमिस्ट्री दिखाओ. ती गाणी तू केलीस कारण ती विजन तुला आहे, हे महत्वाचं आहे. सो नाईस ऑफ यू ना. बट ऑफकोर्स त्यांचे काही सीन्स जे बोटीवरचे आहेत किंवा ते समुद्रावरचे आहेत, तिथे जस्ट आधी किंवा नंतर त्यांचे सीन झालेले असायचे. त्यामुळे ते जितू आणि उर्मिला एकमेकात चाललेले हळूहळू ॲज सुधा आणि किसू, आणि ते तुला दिसेल व गाण्यांमध्ये. उर्मिला अर्थात आता तुझ्याकडून ऐकायचं. खूप मज्जा आली ग, एस्पेशली हे जे हे आत्ता जे शॉर्ट्स आपल्याला दिसत आहेत अबाउट द सॉन्ग्स, आणि ते म्हणजे आम्ही खूप स्पॉन्टेनियसली शूट केले. एक दिवस तर म्हणजे क्रांती नव्हती सुद्धा त्या बोटीवरती, आणि आम्ही मी जितेंद्र जोशी आणि कॅमेरामॅन आम्ही एक बोट अच्छा लाईट है जितेंद्र, आम्हाला बहुत अच्छा लाईट है, चलो ना कुछ मूड शॉट्स ले लेते हैं. तर मग करत आम्ही गेलो आणि मूड शॉट्स, आणि मग इकडचे तिकडचे हे जे छत्रीचे शॉट्स वगैरे हे सगळे खूप स्पॉन्टॅनियस, म्हणजे जिथे अभी हे पकड 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 इधर से इधर छत्री नीचे कर छत्री नीचे कर असं करत म्हणजे रँडम आम्ही शूट केले. ती केमिस्ट्री खरंच जुळून आली होती. असं या रँडम शॉट्स जे आहेत ते हवे बहे असे हे शॉट्स, आय थिंक हे आम्ही प्लॅनिंगने घेतलेले. पण आय थिंक ते बोटीवरचा जो आहे ना ते माझ्यासाठी बोनस होतं, कारण की मी म्हणतात ना अनेक वाईट गोष्टींमधून चांगली गोष्ट होते. तर जेव्हा मला सगळे प्रेसवाले हॅरेस करत होतेस तू कुठे आहेस तू कुठे आहेस, आणि त्यावेळेला मी लिटरली त्यांना फोन करायला 2-2 किलोमीटर लांब जायचे, आणि तेव्हा मी त्यांच्याशी फोन करत असताना एक गोड गिफ्ट बिथिंदा आणि जितू आणि उर्मिलानी त्या बोटीवरच्या शॉर्ट्समधून मला दिलं की देखो ना हमने क्या शूट किया, आणि इतकी खुश झाले की किती गोड होतं ते, की दॅट व्हेरी स्पॉन्टेनियस. सुंदर अनुभव आहे तो. आपण पुन्हा एकदा ब्रेकवर जाऊया, ब्रेक नंतर आणखी गप्पा रंगणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. काकण हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत उर्मिला आणि क्रांती दोघींसोबत. जसं आपण म्हणतो की गाण्याचं शूटिंग आता, तर बाकीही सिनेमाचं शूटिंग कुठे झालं होतं त्याविषयी काय? कुडाळमध्ये कोकणात आमचं शूटिंग होतं काकणचं, कारण मुळात कोकणातलीच गोष्ट आहे. थोडासा मालवणी भाषेचा लहेजासुद्धा आमच्या मराठीला आहे, आणि त्याच्याबद्दल इनफॅक्ट मला सांगायला आवडेल की आम्ही खूप पहिल्यापासून थोडंसे स्केप्टिकल होतो की काय करावं, मालवणी ॲक्सेंट ठेवावा की नाही ठेवावा, का खोटा वाटेल का,
रिलेट नाही करणार. पण मग असं झालं की ती गोष्ट एकतर आहे 70s मधली आणि आजही जर तू मालवणात गेलीस ना तर मालवणातले लोक जेव्हा मराठी बोलतात तेव्हा त्यांच्याकडे एक थोडासा तो ॲक्सेंट असतोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रांतीची आई सुद्धा आता इतकी वर्ष मुंबईत राहते पण तरी सुद्धा तिच्याकडे एक थोडा ॲक्सेंट आहे. सो तो जर आपण ठेवला ना तर तो इट विल बी व्हेरी क्यूट. सो मग आम्ही मी क्रांतीला म्हटलं की क्रांती हे सगळं ठीक आहे तुझं पण मला आता ट्रेनिंग मग वर्कशॉप मग सगळे सीन माझे मी क्रांतीकडनं वाचून घेतले होते, रेकॉर्ड करून घेतले होते आणि रोज मी आपली गाडीत जाताना आणि ऐकायची किसू जेवण म्हणत नाहीत किसू. कारण की मुळात कोणीच मालवणचं नव्हतं, अख्ख्या युनिट मध्ये एक मी सोडले तर त्यामुळे सगळं पुन्हा एकदा भाषेचं ट्रेनिंग सुद्धा क्रांती रेडकर सब कुछ क्रांती. कारण की नव्हतेच ना ती काय कोल्हापुरी असेल तर एक वेळ सिनेमांमधून बघून माहितीये पण असे खूप सिनेमा कमी आहेत, कमी काय नाही की बराबर आहे जिथे मालवणी ऍक्सेंट आणि तो पण करेक्ट मालवणी ऍक्सेंट. नाही तर कधी कधी केला गेला हे झालं की मालवणी ऍक्सेंट होतो असं नाहीये. त्यातले छोटे छोटे न्युआन्सेस आहेत जे काढणं खूप गरजेचं आहे आणि त्या भाषेचा गोडवाही पाहायला मिळणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक, गप्पा चालू राहणार आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. उर्मिला क्रांतीसोबत दिलखुलास गप्पांची मैफल रंगलेली आहे आणि माझा मोह काही आवरत नाही आहे कारण दोघी समोर आहात, तर प्लीज गाण्याची झलक काहीतरी होऊन जाऊ दे. जगण्याची आशा जे टायटल सॉन्ग आहे त्यातल्या चार ओळी आम्ही गातो. 1 2 3 स्टार्ट. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरे न अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसुने कण कण अन चंद्र हे हातीचे. क्या बात है. साऊंडला खूप वेळ गाणं ऐकत असते ना त्यामुळे बारीक बारीक. बस जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा. प्रेक्षकांना मी खरंच धन्यवाद म्हणू इच्छिते आणि आतापर्यंत जिथे जिथे लोकांनी सिनेमा पाहिलाय, जसं आता आम्ही एका नुकत्याच एका फेस्टिवलला सिनेमा दाखवला, तिकडचा जो भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना त्यांनी इतकं अप्रिशिएट केलंय, छोट्यातल्या छोट्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, मग ते लाफ्टर्स असू दे, त्यांचं रडू असू दे, हसू असू दे, त्यांचा चिअर असू दे, तर तसंच जेव्हा फिल्म रिलीज होईल तसं त्यांनी अप्रिशिएट करावं. त्या फेस्टिवलमध्ये उर्मिलाला बेस्ट ऍक्ट्रेस मिळालं, जितेंद्रला बेस्ट ऍक्टर मिळालं, मला डेब्यू डिरेक्टर मिळालं, लिरिसिस्ट ओमकार मंगेश दत्तला मिळालं. तर असंच अप्रिशिएशन करा, तुमच्या छोट्या छोट्या अवॉर्ड्समधून तुमचं अप्रिसिएशन आमच्यापर्यंत पोहोचत असतं. सो मायबाप प्रेक्षकांना ही विनंती, 10 एप्रिलला सिनेमा रिलीज होतो आहे तुमच्या सगळ्या जवळच्या प्रेक्षकगृहांमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र, प्लीज काकण बघा 10 एप्रिल 2015. क्या बात है, थँक्यू सो मच. आज तुम्ही या सगळ्या व्यस्त वेळातून आलात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, गाणंही गायलात, थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया, पाहत रहा IBL लोकमत.